विश्वजीतचा जन्म सुद्धा पुण्यात झालेला आहे. तो आलतू फालतू चर्चा सगळ्या बंद करा आणि काँग्रेस पक्षाच्या हायकमांडनं घुसळून 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 सगळा विचार करून निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे सर्वजण आता कामाला लागलेले आहेत. काँग्रेसमध्ये चर्चा खूप होतात उमेदवारीपर्यंत आणि एकदा तयारी शरद बरोबर आहे ना. शरद तर पहिल्यांदा आराखडा तयार करून घेणार म्हणजे असंही काँग्रेस आहे. ताबडतोब त्याने इतका सुंदर आराखडा केला इलेक्शननंतर तुला पहिलं पारितोषिक द्यायची वेळ आली. मी काल आपलं बघत होतो किती सुंदर आराखडा यांनी करून आणलेला आहे.